ओबेरायनने त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिले आणि मान डोलावत म्हणाला, त्याही शक्यतेवर काम चालू आहे, पण आता आपण त्यावर वेळ घालवून चालणार नाही. मला सांग या पांढऱ्या तापाबद्दल तुझा काय अंदाज आहे? मायकलने जरा विचार केला आणि म्हणाला, जेही काही रिपोर्ट पाहिलेत मी, त्यावरून पाकिस्तानमध्ये या साथरोगाची पहिली लागण झाली आणि पाकिस्तान सरकारच्या थोड्या वेळ आधीच रिपोर्टनुसार आतापर्यंत 6,800 लोकांना त्याची लागण झाली आहे. मृतांची संख्या आता 600 पेक्षा जास्त झाली आहे. ज्या वेगाने ही साथ पसरते तो वेग भयंकर आहे. तसाही हा रोग झाला की माणूस मेल्यासारखाच होतो. महिना 2 महिने रोगी असह्य वेदनांनी तळमळत राहतो. एक एक अवयव कामातून जातो. अफगाणिस्तान भारताच्या सीमेवरील भागातही आता याची लागण झाली आहे. हवा पाणी यातून या आजाराचे विषाणू पसरत जातात आणि त्याच्या तावडीतून कोणीही सुटत नाही. यावर नेहमीचे मास्कही उपयोगाचे नाहीत. आपण यावर लस बनवायचं संशोधन लगेच हातात घेतलं होतं, पण हे काम जिथे सुरू होतं ती आपली नेदरलँड मधली सेंटर्स तर उद्ध्वस्त झाली, नाहीतर यव्हाना हे काम बरंच पुढे गेलं असतं. फिलिपाईन्स मधील सेंटर योग्य आहे हा तुमचा तर्क बरोबर आहे, मायकल म्हणाला. म्हणजे ही जागतिक महामारी बनणार असं वाटतंय का तुला? ओबेरायनने विचारले. होय, आणि आपल्याला अजून एक संधी. खरं तर याला पांढरा ताप हे नाव का दिलं गेलं हे समजत नाही. गोऱ्या व्यक्तीबद्दल हे सेक्युअल आकर्षण निर्माण होतं त्याला नॉर्मली पांढरा ताप म्हणतात. पण मायकल बोलतच होता तेवढ्यात रॅचल म्हणाली, हा ताप आल्यावर माणसं पांढरी पटपटीत पडतात, रक्तात दोष निर्माण व्हायला सुरुवात होते, गुठल्या झाल्यानं रक्तप्रवाह अडखळू लागतो आणि एक एक अवयव निकामी होत जातो. हा रोग जीवघेणा आहे. आजवर पृथ्वीवर असला रोग कोणी पाहिला नाही. पूर्वी कोरोना आला होता, तो तर यापुढे अगदी सौम्य रोग होता असे म्हणावे लागेल, पण त्यानं अवघ्या जगात दहशत निर्माण केली होती. हा रोग त्यापेक्षाही जास्त घाबरट निर्माण करणारा आहे आणि त्याचे आर्थिक परिणाम भयंकर असतील. ओबेरायन सुस्कारात सोडत म्हणाला, हा रोग जगभर पसरू लागला तर त्याचा फटका आपल्यालाही बसेल. नाही, मायकल खुर्चीवर मागे रेलत म्हणाला, पाकिस्तानची सर्व जगानं सर्व दळणवळण तोडलं आहे. तेथील एकाही नागरिकाला देशाबाहेर पडता येणार नाही. भारतानंही आपला सीमावर्ती भाग पूर्ण सील केला आहे. पण तो साथी रोग आहे. शेवटी पक्षाद्वारे अथवा वाहत्या पाण्याद्वारे त्या विषाणूचं वहन होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्यावर सर्व सीमा ओलांडण्याचं बंधन घालता येणार नाही. नाही, जग सुरक्षित राहणार नाही. हवं तर भीती म्हण त्याला. कारण नेमकं काय होतंय हे आपल्याला अजून माहीत नाही. आपल्याला तातडीनं लस शोधावी लागेल. पर्याय नाही. आपण लस शोधली तर आपलाच आर्थिक फायदा आहे, ओबेरायन बोलतच होता. तेवढ्यात त्याच्या मोबाईल स्क्रीनवर डेव्हिडचा चेहरा झळकला. ओबेरायनने तातडीने तोंडावर हसू आणले आणि त्याला झोकून अभिवादन केले. मित्रांनो, भविष्य कणाकणाने वर्तमानात येत इतिहासात अदृश्य होत जाते. आपला आज कसा आहे यावरून भविष्य कसे असू शकेल याचा अंदाज व्यक्त करता येऊ शकतो. आजच्याच बदलांचा वेग लक्षात घेतला तर भविष्यातील मानव समाज, त्याची व्यवस्था कोणत्या विलक्षण भविष्याकडे वाटचाल करेल आणि ते जेव्हा त्या वेळेचे वर्तमान बनेल तेव्हा मानवी जगाचे नेमके काय मानसिक वास्तव असेल याचा भेदक वेध या कादंबरीत घेतलेला आहे. मित्रांनो, भविष्य नावाचा इतिहास या कादंबरीचे लेखक संजय सोनवणी यांनाच आता संपर्क करून आपण या कादंबरीबद्दल थोडीशी माहिती विचारणार आहोत. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार गणेशजी. हा सर, तुमची ती नवीन कादंबरी आलेली आहे भविष्य नावाचा इतिहास, हा नुकतीच वाचून झाली माझी. खूप सुंदर कादंबरी आहे. भविष्यातील अनेक पैलूंचा तुम्ही त्यात अतिशय सुंदरपणे भविष्यात कसे बदल होतील त्यावर प्रकाश टाकलेला आहे. तर हा म्हणजे आता नुकताच कोरोना येऊन गेला, साथीचे रोग, बायोमीटर, टेक्नॉलॉजीवर तुम्ही प्रकाश टाकलेला आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोट, क्वांटम AI, टेक्नॉलॉजीत होणारे बदल, इव्हन आरोग्यासंबंधित हेल्थ रिलेटेड होणारे बदल भविष्यात, आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे सर, फर्स्ट ग्लोबल म्हणून कंपनी आहे ती शेती कॉर्पोरेट करण्याच्या हेतून कादंबरीमध्ये एक म्हणजे तुम्ही प्रसंग मांडलेला आहे, शेती कॉर्पोरेट करणं किंवा परंपरा, रूढी, संस्कृती याकडे भविष्यात कसे बदल होतील अजून सर, जरा थोडं कादंबरीच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू इच्छिता का? असं आहे गणेश, ही भविष्य नावाचा इतिहास जी कादंबरी आहे त्याचा अर्थच असा आहे की हे जे भविष्य आहे ते एके दिवशी वर्तमानात येणार आहे
आणि वर्तमानात येऊन त्या इतिहासामध्ये रममाण होणार आहे आणि तोच आपला इतिहास बनणार आहे. आतापर्यंत मानवता तसंच वाट चालत आलेली आहे आणि आपण त्या दिशेने निघालेलो आहोत. उदाहरणार्थ शेतीचं कॉर्पोरेट होणं आता सध्या कायदे अनुकूल नाहीये, प्रतिकूल आहेत, ही चांगली गोष्ट आहे. परंतु जर एकच मक्तेदारी कंपनी कोणती प्रचंड धन घेऊन जर आली आणि सरकार जर आपल्या कब्जात घेऊ लागली म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण करू लागली तर हे होणं अगदी शक्य आहे आणि ते होण्याच्या दिशेने आपण वेगाने चाललोय. कारण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा त्याचाच एक सध्याचा प्रकार आहे. म्हणजे शेती एकीकडे आज जी शेतकरी कसत आहे त्या उद्या शेतकरी कसणार नाहीये, त्या कंपन्या कसणार आहे. एकच कंपनी जगभरची शेती कसायला लागेल. आता शेतीवर आधारित आपली मानवी संस्कृती आहे. शेती जर उद्ध्वस्त झाली तर मानवी संस्कृती उद्ध्वस्त होणार हे उघड आहे. खरंय, शेती हा पाया आहे. हा, शेती हा पाया आहे. मानवी संस्कृती म्हणजे काय? एक म्हणजे नाते संबंध, विवाह संबंध, मानवी संबंध, दया, करुणा, उपासना, भक्ती, हे जे आपण मानवी भावभावनाचं जग म्हणतो, परंपरा, संस्कृती, हे सगळं जग उद्ध्वस्त होणार. हे उद्ध्वस्त झालं तर मग काय होणार? शेतकरी काय करणार? सर्व क्षेत्रामध्ये जर रोबो यायला लागले म्हणजे चीनमध्ये आता ते जवळपास होत आलेलंच आहे. फार मोठ्या प्रमाणावर रोबो आता कारखान्यांमध्ये, कन्स्ट्रक्शन कंपन्यांमध्ये फॉक्सकॉन नावाची कंपनी ते घेत चालले. प्रत्येक क्षेत्रात आता आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आपला पाय रोबू पाहत आहे. होय, कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, रोबोटिक्स आहे, याच्यातनं माणसाची गरज कमी कमी होत जाणार, संपत जाणार, एक दिवशी संपणार. मग हा जो रिकामा माणूस आहे तो रिकामा वेळ कसा घालवणार? त्याच्या उत्पन्नाची काही साधनं राहतील की नाही राहतील, किंवा ती बदलतील, कदाचित साधनं बदलतील, किंवा सरकार किंवा ही कंपनीच त्यांना राशन देत जाईल म्हणजे जगवत जाईल, किंवा ही माणसं नसलीच म्हणजे मिलीच म्हणजे जगावरची लोकसंख्या तरी कमी करू. म्हणजे आज 6 अब्ज आहे समजा, एका अब्जावर लोकसंख्या आणू असा पण विचार प्रवाह येऊ शकेल. त्यातनं जो विध्वंस माजेल आणि त्यात जर ही पांढऱ्या तापाची सातील सारखी जर मोठी साथ आली आणि त्यात कोट्यवधी अब्जावधी लोक मरायला लागले तर माणसाला जगण्या मरण्याचा जो आता जी एक हे वाटतो म्हणजे काय म्हणतो आपण जर एक भावनिक असतो माणूस जवळच्या माणसाच्या मरणाबद्दल, खरंय भविष्यात तसं राहील का? तर नाही राहणार. कारण कोरोनाच्या काळात आपण त्याचं चित्र थोडक्यात पाहिलेलं आहे की आपले आईबाप मेले कोरोनामध्ये तर त्यांचे अंत्यसंस्कार करायला सुद्धा मुलं जात नव्हती. खरंय, खरंय. हे आपण मानवी मनाचं एक विकृत रूप पाहिलेलं आहे. तर हे विकृत रूप जर आवाढव्यरित्या जर वाढलं भविष्यामध्ये तर काय होईल? आणि त्या दिशेने आज जग चाललंय काय? तर होत चाललंय. कारण आता भारतातच आपण बघू, आज ह्या ज्या दोन मोठे उद्योग समूह आहेत म्हणजे अडाणी अंबानी असं आपण गृहीत धरू, हे आज हळूहळू नाही म्हटलं तरी एक कॉर्पोरायझेशन करत चाललेलं आहे. ते आवाढव्य होत चाललेलं आहे. आणि समजा उद्या जगातलीच एखादी कंपनी एवढी आवाढव्य झाली की जी राष्ट्रांपेक्षा म्हणजे अमेरिकेपेक्षा श्रीमंत झाली तर ती जगावर राज्य आणू शकते. पंतप्रधान कोण असावा, सरसेनापती कोण असावा हे सुद्धा ते ठरवू शकेल. आणि उद्योगधंद्यांवरही त्यांचं नियंत्रण आलं की मग ते काय उत्पादन करणार, किती प्रमाणात करणार, कशा प्रकारे करणार, लोकांपर्यंत कसं पोहोचवणार, याचं सुद्धा एक वेगळंच राजकारण निर्माण होईल. मग आज जे आपण राजकारण खेळतोय म्हणजे आज हा निवडून येणार म्हणजे बीजेपी येणार, काँग्रेस येणार, राष्ट्रवादी येणार का कोण येणार याची आपण आज हिरिरीने चर्चा करतो. भविष्यात आपण 20-25 वर्षानंतर जे समाज म्हणजे ज्याला आपण असू नसू पण आपल्या पुढच्या पिढ्या आहेत त्या कोणत्या प्रकारे चर्चा करत असतील, कोणत्या प्रकारे जीवनाकडे बघत असतील, कोणत्या प्रकारे ते फॅशनकडे बघत असतील, कोणत्या प्रकारे ते कलेकडे बघत असतील, कोणत्या प्रकारे ते अर्थव्यवस्थेकडे बघत असतील, कोणत्या प्रकारे ते पर्यावरणाकडे बघत असतील. आणि हा याचा लेखाजोखा जो आहे हा म्हणजे तो त्या कादंबरीत मी मांडलाय, ती कादंबरींना ती भयावह वाटते म्हणजे फार भीती निर्माण करते. खरंच मला वाचताना तसंच जाणवलं सर, म्हणजे खरं तर हा जगण्याचा म्हणजे माणसाच्या जगण्याचा मार्ग कसा बदलेल भविष्यात त्याचं हे प्रत्येकारी दर्शन या कादंबरीत आहे थोडक्यात. आणि हे भविष्य नाही असं मला वाटतं, कारण हे येऊ घातलेला वर्तमान आहे सर. आणि
म्हणजे पुढचं पहिले जुन्या ज्या रूढी परंपरा होत्या संस्कृती होती ते कसं बदलत आजपर्यंत आलं आणि जेव्हा एखादं संकट आणीबाणीची परिस्थिती येते त्यात काय सीन होतो. आता कोरोनाचा उल्लेख केला, साथीचा रोग पुढे भविष्यात कसा येईल, टेक्नॉलॉजीत काय बदल होतील, बायोमीटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे सर अतिशय मस्त पात्रांद्वारे तुम्ही एक्सप्लेन केलेलं आहे भविष्यात अक्षरशः खरं. आणि हे शेती कार्पोरेट कशी होईल याचं पण तुम्ही उत्तम मांडलेलं आहे सगळं. परंपरा रूढी संस्कृती कशा बदललेल्या असतील, तरुण युवकांना कसं स्वातंत्र्य ते लिबरल होऊ पाहतात यामध्ये, हे अतिशय सुंदरपणे सर मला जाणवलं कादंबरी वाचताना. म्हणूनच तुम्हाला फोन लावावा असं वाटला. सर मला एवढंच म्हणावं वाटतं शेवटी की प्रत्येक सुजाण नागरिकानं आपल्या पुस्तक संग्रहात ही कादंबरी असावी, प्रत्येकाने वाचावी अशी ही सुंदर कादंबरी आहे एवढंच मी सांगतो. आणि हे वाचकांपर्यंत तुम्ही पोहोचवल्या. एकच म्हणे की हे विदारक भविष्य आहे याच्या दिशेने आपण चाललोय. जर जायचं नसेल या दिशेने, आपल्याला जर चांगलं जीवन जगायचं असेल, आपल्याला जर आपल्या स्वप्नातलं एक भावनिक जीवन जगायचं असेल, तर आताच आपण कसं सावध व्हायला पाहिजे याचा इशारा, हा गंभीर इशारा आहे. त्यामुळे ही कादंबरी प्रत्येकाने वाचलीच पाहिजे असं मला वाटतं.